एक मिनट, आगे मत जाओ। आमची मागणी अशी होती की आम्ही सर्वजण जे प्रभाग समन्वय करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रभागावर प्रत्येक प्रभाग समन्वय कार्यरत असून आमची मागच्या महिन्यामध्ये नियुक्ती ऑर्डर 11 महिन्याची करार ऑर्डर जी होती ती संपलेली होती आणि अभियानाच्या नियमानुसार आम्हाला 1 दिवसाचा खंड देऊन पुढील जी काही नियुक्ती ती मिळाली पाहिजे नव्हती. ती जी ऑर्डर आहे ती ऑर्डर आम्हाला जो 12 दिवसाचा खंड देऊन देण्यात आली आणि त्या काळामध्ये आम्ही प्रशासकीय कामाचे जे काही वेळोवेळी जिल्हा कक्षाने आम्हाला जे काही आदेशित केलेली कामं होती आम्ही ती पूर्ण केलेली आहे आणि तालुका स्तरावरून आमचा उपस्थिती अहवालही जिल्हा कक्षाला सादर झालेला आहे. त्याच्यासाठी जो काही खंड दिलेला होता तो खंड न देता आम्हाला 1 दिवसाचा गॅप देऊन आम्हाला जी काही 11 महिन्याची नियुक्ती देण्यात यावी हा एक विषय होता. दुसरा विषय आमचं 2019 पासून आमची जॉईनिंग झालेली आहे तेव्हापासून आमच्या आजपर्यंत TADA कुठल्याही प्रकारचा आम्हाला TADA मिळालेला नाही. तो TADA लवकरात लवकर अदा करण्यात यावा. त्यानंतर ऑक्टोबर 2020 जी काही 50% मानधन कपात झालेली होती ती कपात आम्हाला त्वरित देण्याची विनंती आम्ही माननीय जिल्हा परिषद CO साहेबांना केलेली आहे. त्यानंतर आमच्या गावस्तरावरील जे काही CRP आणि बँक सखी ह्या कार्यरत असतात त्यांचं जानेवारी 2021 पासून ते आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं मानधन अदा करण्यात आलेलं नाही ते मानधन त्वरित अदा करण्यात यावं असा आम्ही विनंती अर्ज. कर्मचारी तुम्ही? आम्ही टोटल प्रभाग समन्वयक म्हणून जवळजवळ 47 कर्मचारी कार्यरत आहे. आजच्या घडीला काय नाव तुझं? श्री राजू हुसेन सय्यद प्रभाग.